नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? डिजिटल मॉम ह्या तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं म्हणतो की लक्ष्मी जी ग्रह प्रवेश करते आपली, ती एक खूप महत्वाची गोष्ट ती सगळ्यात पहिले पाहते, ते म्हणजे रांगोळी आणि रांगोळीचे स्टिकर्स. मी ॲक्च्युली भारतातून आता आले आणि मी जसं ओमानमध्ये राहते, भारताबाहेर राहते, इथे जशा ह्या गोष्टी इझिली अवेलेबल नाही आहेत, पण मी जेव्हा भारतातून आले आणि माझ्याजवळचा ऑलरेडी जो स्टॉक आहे, जे ऑलरेडी रांगोळीचे स्टिकर्स आणि रांगोळीचे जे मी वर्षभराचे मी ॲक्च्युली स्टॉक करून ठेवते एक प्रकारे, की रांगोळीचे वेगवेगळे स्टेन्सिल्स झाले किंवा रांगोळीचे वेगवेगळे साचे झाले, त्यानंतर स्टिकर्स झाले, हे सर्व माझ्याजवळ आहेत. हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे की माझ्याजवळ कोणते कोणते साचे आणि स्टिकर. भारतामध्ये आमचं रांगोळीचं शॉप पण आहे नाशिक येथे, तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे स्टिकर्स झाले, त्यानंतर रांगोळीचे साचे झाले, चौकोनी, आयताकृती, गोल, मोठे, छोटे सगळं तुम्हाला मिळतील. हेही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवणार आहे. चला बघूया आता माझ्याकडे, माझ्या शॉपमधून मी भारतातून कोणते कोणते स्टेन्सिल्स आणले आहे आणि स्टिकर्स आणले आहेत ते. त्याचप्रमाणे रांगोळीचे जे इक्विपमेंट्स असतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, पेन वगैरे. जसं मी फ्लॅटमध्ये राहते, माझ्याकडे खूप जागा नाही आहे, पण स्टील मी काही असे साचे आणले आहेत ना, की जसं मी आता बालकनी आमची मोठी आहे किंवा मी घरामध्ये मोठी रांगोळी काढायची असेल, त्यासाठी मी खूप छान डिफरंट साचे घेऊन आले आहे. हा एक आहे, म्हणजे मी हा दिवाळीसाठी घेतलेला होता, दिवाळीमध्ये मस्त यूज करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही शुभकार्य असेल तर वापरता येतो. फुलांची मला खूप आवडते, म्हणजे फुलांची जी दाणी आहे, फुलांचं जे बाहेरून जे वर्क केलेलं आहे, हे वाला जे डिझाईन आहे, ही साऊथ इंडियन डिझाईन आहे, ती मी त्यानुसार मी ह्या रांगोळीचे सगळे साचे मी माझ्या घरी काढते इथे त्यानुसार, आणि आपल्या शॉपमध्ये पण आहेत हे सगळे अवेलेबल. मोर मला खूप आवडतो, इथे मोर आहे. त्यानंतरून ही जी डिझाईन आहे, म्हणजे ह्या सगळ्या जे साच्यांची जी साईज आहे ती 10 इंची आहे, म्हणजे 10 इंचचे 10 ते 12 इंचमध्ये तुम्हाला हे सगळ्या डिझाईन्स आपल्या शॉपमध्ये मिळून जातील. इथे कमळाची आणि पावलांची ही डिझाईन आहे. मी ही मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी काढली होती, कारण यामध्ये देवी आहे, शंख आहे, म्हणजे कृष्णाचा जो महिना समजला तो पुरुषोत्तम मास, आणि त्याचसोबत जे कमळ आहे देवीचं, त्यानुसार मी हे एक शुभ मानलं जातं, म्हणून मी घराच्या बाहेर ही डिझाईन काढली होती. तर ह्या मोठ्या मोठ्या डिझाईन्स आहेत. त्यानंतर एक पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ही अर्धवर्तुळ. ही जी आपला जो फ्लॅट असतो, किंवा जशी मी तुम्हाला आता समजा साईडला आपल्याला डिझाईन काढायची असेल, तर ही साईडला अशी आपण ठेवून याची छान डिझाईन काढू शकतो, म्हणजे इथून इथपर्यंत एक डिझाईन काढू शकतो. या डॉटवरतीच हा पुढचा डॉट ठेवून पुढची डिझाईन काढू शकतो, परत ह्याच डॉटवरती डॉट ठेवून पुढची डिझाईन काढू शकतो. असं ही साईडला खूप सुंदर दिसते, म्हणजे जसं आपला उंबरा असेल किंवा देवारा असेल, किंवा आपल्याजवळ पाटाभोवती आपण समजा रांगोळी काढायची असेल चौरंगाभोवती, तर डेफिनेटली ही पण खूप सुंदर दिसते. हे अर्धवर्तुळचे पण माझ्याकडे तुम्ही इथे बघाल कोणते कोणते साचे आहेत, तुम्हाला डिझाईन्समध्ये साईडला इथे दिसते की माझ्याकडे कोणते कोणते अर्धवर्तुळमध्ये पण साचे आहेत ते. पुढचे जे छोटे साचे तुम्ही बघाल, जे आपण देवासोबत काढतो, म्हणजे स्वामी समर्थांच्या रांगोळ्या झाल्या किंवा गजानन महाराजांच्या रांगोळ्या झाल्या, देवीची रांगोळी झाली, त्यासाठी माझ्याकडे मोराचा झाला, त्यानंतर शुभ लाभचा झाला. थोडे काही काही खराब झाले आहेत, कारण खूप जास्त यूज केल्यानंतर ते खराब होतात. कलश झाला देवीचा, त्याचसोबत हे छोटे ज्या रांगोळ्या आहेत त्या सर्व माझ्याजवळ आहेत इथे. पुढचा मी तुम्हाला प्रकार दाखवते, ती म्हणजे ही रिंग. ही रिंग ॲक्च्युली काय झालेली, की जसं म्हणजे माझ्या फ्रेंडने मला ही दिलेली, की तिच्याकडे काहीतरी आपल्याकडे जे पॉट असतं बघा, म्हणजे घरच्या घरी तुम्ही कशाप्रकारे रांगोळीचे स्टेन्सिल तयार करू शकतात, ते जे खालवरचं जे झाकण असतं ते आपल्या कुकरवरचं किंवा पातेल्यावरचं ते पडलं ॲक्च्युली तर काच फुटून गेली, पण तिने ही रिंग सांभाळून ठेवलेली, म्हणजे खरी गृहिणी आपण म्हणू शकतो की ती सगळ्या गोष्टी बरोबर सांभाळते. तर ही रिंग तिने मला दिलेली. ही रिंगचा यूज आपण कशाप्रकारे करू शकतो ना, म्हणजे जसं आता ही रिंग ठेवली आपण, हा जो वर्तुळ आहे, त्यानंतर समजा आता माझ्याकडे हे रांगोळीचा जो आपला हे आहे, डब्बा आहे, त्याच्याने ही रिंग मस्त असं आपण वर्तुळ काढू शकतो. आणि वर्तुळ काढल्यानंतर व्यवस्थित रांगोळी भरल्यानंतर तुम्हाला दाखवते, मी जस्ट एक डेमो करून दाखवते कशाप्रमाणे ह्या रिंगचा आपण यूज करू शकतो ते. आणि आता अशीच धरून आपण हिला छान अशा प्रकारे या मोरला आपण डिझाईन देऊ शकतो. मी ते व्हाईटमध्येच तुम्हाला दाखवते आहे, कारण मी खाली जी माझी जी बॅकग्राऊंड जो ठेवलं आहे ते डार्क ब्ल्यू केलं आहे, त्यामुळे ते मी तुम्हाला व्हाईटमध्येच दाखवते आहे. बघा अशा प्रकारे सुंदर असं काढू शकतो. त्यानंतरून
डिपेंड, म्हणजे साईडला आता हा जसा पेन आहे रांगोळीचा, तर आपण साईडला छान छोटे छोटे डॉट देऊ शकतो इथे. अशा प्रकारे आपण छान रांगोळी जे अवेलेबल आहेत ते, तुम्हाला जसं माहीत असेल की मी बाहेर राहते, माझ्याकडे रांगोळी जी आहे ती इतकी इझिली अवेलेबल नसते, त्यामुळे मी समुद्राची जी माती झाली ती आपण कलरमध्ये मिक्स करून पण आपण रांगोळी बनवू शकतो, किंवा जे छोटे छोटे रांगोळी ऑलरेडी असेल तिचाच यूज करून कमीत कमी याच्यामध्ये आपण ही काढू शकतो. असं मी रांगोळी तुम्हाला जस्ट एक दाखवली. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे म्हणजे यातच तुम्हाला मी दाखवते, म्हणजे याच साईजमध्ये पुढची जी साईज आहे ती ही, अशा साऱ्या रांगोळ्या सगळ्या आहेत माझ्याजवळ. आणि हा एक वाला आहे, म्हणजे हे बघा, हे प्लास्टिकचे पण साचे आहेत माझ्याजवळ, मी हेही इंडियातून घेऊन आले होते आणि हे पण साचे खूप सुंदर दिसतात. प्लास्टिकमध्ये अजून एक प्रकार आहे, म्हणजे जो तुम्हाला माहीत असेल हा खूप कॉमन आहे, जुना आहे, बट स्टील याने खूप सुंदर अजूनही रांगोळी येते. त्यात मी स्वस्तिक आहे माझ्याजवळ, त्यानंतर आहे सरस्वती आहे, त्यानंतर देवीचे पाऊलं आहेत, त्यानंतर प्लास्टिकमध्येच एक मी तुम्हाला प्रकार दाखवते. बघा, असं प्लास्टिकच्या विचारात मी पॅक करून ठेवलेलं आहे इथे, इथे पॅक इथे मला हा मिळालेला. इथे याची प्राईस 500 रुपये आहे, सॉरी 50 रुपये आहे इथे याची प्राईस, आणि हा भारतात 10 रुपयाला मिळून जातो. तर हा ओममध्ये प्लास्टिकचा साचा माझ्याजवळ एक मी घेतलेला. त्यानंतर हे पाऊलं तुम्ही बघाल, हे असे पाऊलं आहे, हेही खूप सुंदर दिसतं, म्हणजे हळदी आणि कुंकू रेड आणि येलो कलरमध्ये आपण हे सुंदर देवी जेव्हा घरात प्रवेश करते, किंवा जसं आता आपलं जसं हे आहे आपल्याकडे गौरी गणपती असतात, नवरात्र असतात, त्यामध्ये हेही पाऊलं खूप सुंदर यूज करू शकतो आपण. हळद आणि कुंकू हे कलर असं घालून आणि मध्ये स्वस्तिक आहे असा यूज करून हे प्लास्टिकचे साचे 10-10 रुपयात आपल्या शॉपमध्ये मिळतात. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगेन मी लिंक देईल आणि फोन नंबर पण देईल की कुठे आहे आपलं शॉप, तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता आणि शॉपमध्येही जाऊ शकतात. पुढचे दाखवते मी तुम्हाला, हे छोटे छोटे साचे आहेत माझ्याजवळ, जसं आता हा दिवा आहे शुभ लाभचा, हा ओम आहे, हे 10-10 रुपयावाले छान छान साचे आहेत. नंतरून हा श्रीचा आहे, तर हे असे एनएच नंबर ऑफ म्हणजे खूप सारे साचे आपल्याजवळ आहेत. त्यानंतर पुढचा माझ्याजवळ प्रकार आहे तो म्हणजे मी हा मला खूप आवडतो, हा एकदम इझी आणि खूप लवकर लवकर होणारा, जास्त वेळ नाही लागत. हा रांगोळीचा बॉक्स आहे, हे सगळे स्टॅम्प्स आहेत, हे देवीचे पावलं झाले, आपलं स्वस्तिक झालं, ओम झालं, त्यानंतर फुलं झाले, हे सगळे याच्यामध्ये असे येतात. तर हा जो पूर्ण असा मस्त असा बॉक्स आहे हा, आणि याच्यामध्ये खूप सारे, म्हणजे तशी मला प्रत्येक बॉक्स घ्यायला माझ्याकडे एवढे पैसे, म्हणजे एवढं माझ्याकडे जागा नव्हती बागेमध्ये आणि मला खूप कचरा पण नव्हता वाढायचा, तर मी यामुळे काय केलं की हे दोनच बॉक्स त्याच्यामध्ये येतात, ह्या बॉक्समध्येच 2 डब्या येतात आणि ह्या डब्यांसोबत हे 4-5 प्रकारचे झाकण येतात. इझी कुठे जातं माहिती का आहे, की काय नाही करायचं, फक्त डबे एवढं सांभाळण्यापेक्षा ह्याच डबीला हे झाकण लावून द्यायचं आणि पुढची रांगोळी काढायची. पुन्हा दुसरं कोणतं आपल्याला कलर आवडलं तर समजा स्वस्तिक काढायची आहे मला, तर ह्याच डबीला स्वस्तिकचं झाकण लावायचं आणि पुढची डिझाईन काढायची. इतकं सोपं आहे हे, खूप जास्त वेळ पण नाही लागत आणि जास्त महाग पण नाही आहे हे आणि खूप जागाही नाही लागत. म्हणजे अशा प्रकारे खूप छान हे रांगोळीची सापण ठेवू शकतो. म्हणजे घरात हजबंड लोक आपले म्हणतात ना, किती कचरा करते, किती सारे रांगोळ्यांचे साचे घेते, किती रांगोळी ठेवते, त्यामध्ये हे खूप छान रोल प्ले करतं. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये आणि आपण छान आपण हे ठेवू शकतो. पुढचं जे येतं ते म्हणजे रांगोळीचे पेन माझ्याजवळ खूप सारे आहेत. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, मी वर्षभर 2 वर्षाचं स्टॉक मी एकदा घेऊन येते, खराब वगैरे झालं किंवा त्याचं तुटलं वगैरे त्यामुळे किंवा हरवलं, त्यामुळे माझ्याजवळ असे खूप प्रकारचे रांगोळीचे पेन आहेत. हे जे तुम्हाला मी दाखवलं हे खालचं जसे डॉट्स काढले ना मी हे सगळे, तर ह्या पेननेच काढले. त्याचे साईज आहेत, म्हणजे हे 2 सेम साईजवाले आहेत, हे मोठं आहे, कलर्समध्ये पण भरू शकतो. म्हणजे परत परत रांगोळी काढा टाका त्यापेक्षा रेड व्हाईट वगैरे असे कलर्समध्ये छान रांगोळीचे पेन आहेत. हाही एक खूप छान पेन आहे, म्हणजे हा डॉट्ससाठी मी फक्त घेतलेला, डॉट्ससाठी हा यूज करू शकतो. फक्त डॉट्स डॉट्स द्यायचे असेल किंवा टिपक्यांची रांगोळी काढायची असेल किंवा संसारभरती डॉट्स काढायचे असेल ना, तर डेफिनेटली हाही खूप सुंदर आपल्याकडे दिसेल. तर मग हा छान पेन माझ्याजवळ, पेनचे असे प्रकार आहेत हे वाले.
पुढचं जे आहे माझ्याजवळ आहेत रांगोळीचे जे फिलर्स असतात, म्हणजे रांगोळी टाकायची जेव्हा असते तेव्हा आपण हाताने हात खराब होतात आपल्या आणि खूप रांगोळी लागते. जसं इथे खूप कमी रांगोळी आम्हाला मिळते आणि खूप महाग मिळते, तर आम्ही काय करते ना, मी काय केले ना, हे असे मस्त छान कंटेनर्स घेतले आहेत. हे कंटेनर्स 20-20, 10-10 रुपयाला इंडियामध्ये मिळतात. इथे यांची प्राईस तुम्ही बघाल तर इथे जे कंटेनर 50 रुपयाला एक आहे, हे 10-10, 20 रुपयाला इंडियामध्ये आणि आमच्या शॉपमध्ये मिळतात. तर हे सगळे कंटेनर्स मी मस्त घेऊन आले सगळ्या कलर्ससाठी. रांगोळी पेनमध्ये माझा हा एक पेन राहिला, हा ॲक्च्युली पट्टा आहे, हा छोटासा पट्टा आहे माझ्याकडे. जसं तुम्ही बघाल इथे साईडला, माझ्याकडे अजून 2-3 प्रकारचे हे पट्टा आहेत. हा म्हणजे अशा वेगवेगळ्या तुम्हाला दाखवते मी, असं असं भरली नाही आहे मी रांगोळी. पण समजा याच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची असेल तर असं आपण छान एक पट्टा असं काढू शकतो. रांगोळ्या अशा प्रकारे येतात ओमानमध्ये, हे असे डबे असतात. कारण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पहिले यायचं पण काही बॅन झालेलं, कारण पावडर वगैरे फॉर्ममध्ये गोष्टी थोड्या भीती असते ड्रग्सची वगैरे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी असं बघा अशा डब्यांमध्ये येतात. इथे मी तुम्हाला जे दाखवते कसे कसे प्रकारचे इथे कलर्स येतात ते, माझ्याकडे सगळे कलर्स, माझ्याकडे खूप कलर आहेत. म्हणजे माझ्याकडे 30-40 कलर्स आहे रांगोळ्यांचे इतके. आणि त्यात पावडर्स पण आहेत वेगवेगळे. मी काय करते, पावडर्स आणून घेतले आणि मध्ये समुद्राची माती झाली किंवा जी रांगोळी झाली हे मिक्स करून आपण ते कलर यूज करू शकतो. तर हे सगळे माझ्याकडे छान छान कलर्स आहेत. तर तुम्हाला जसं मी बोलली की ना, माझ्याजवळ रांगोळी साचांसोबत पण कलर्स आहेत. मी कशाप्रकारे इथे कलर्स बनवते ते, तर हे साधे कलर्स मी इंडियातून पावडर फॉर्ममधून घेऊन आलेले आणि मला इथे माझ्या फ्रेंड्सने पण मला दिलेले. हे सगळे जे स्टेन्सिल्स आहेत किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अशाच ठेवून आपण रोज नवीन नवीन प्रकारे कमी स्टेन्सिल्समध्ये किंवा कमी खर्चामध्ये कमी रांगोळीमध्ये तुम्ही कशाप्रकारे रांगोळी काढू शकता. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे माझ्या शॉपची जी लिंक आहे, जे कॉन्टॅक्ट नंबर आहे, ते कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सगळे डिटेल्स पण मिळतील. तर असेच माझे व्हिडिओज नक्की बघत राहा आणि मला खूप भरभरून तुमचं प्रेम देत राहा. ते नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.